नमस्कार मंडळी, मी सोनम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या वर्षी वटपौर्णिमा 14 जून मंगळवारी आहे। पूजेचा मुहूर्त 5:22 आहे, म्हणजे तुम्ही 14 जूनला 5:22 पूजा करू शकता। बऱ्याच ठिकाणी हे व्रत केलं जातं। महाराष्ट्रात सुद्धा विविध ठिकाणी विविध प्रकारचं हे व्रत केलं जातं। कुठे कुठे तर अशी मान्यता आहे की 3 दिवस कंटिन्युअसली 3 दिवस हे व्रत करावं लागतं, पण आमच्याकडे असं होत नाही। आमच्याकडे एकच दिवस सकाळी, जो 14 जूनचा वटपौर्णिमेचा दिवस आहे, त्या दिवशी फक्त सकाळी आपण लवकर आंघोळ करून व्रत करायचं आणि दुपारी जे आहे ते वाण दिल्यानंतर आपण व्रत सोडू शकतो। विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी हे व्रत करतात। असे मानले जाते की सावित्रीने यमाच्या मागे जाऊन आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण जे आहे ते परत आणले होते, म्हणून हे व्रत केलं जातं। जसे वटवृक्षाचं आयुष्य जे आहे ते दीर्घ असतं, त्याचप्रमाणे आपल्या पतीचं आयुष्य सुद्धा वाढावं यासाठी स्त्रिया ज्या आहेत ते त्यांच्यासाठी व्रत करतात। त्यांच्या उदंड आयुष्यासाठी, आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात। त्यांची अशी सुद्धा मान्यता असते की प्रत्येक जन्मात, म्हणजे 7 जन्मात आपल्याला हाच नवरा, हेच पती आपल्याला मिळावे, ही त्यांची मान्यता असते। या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, देवर नामस्मरण करावे, पूजा करावी आणि त्यानंतर जे मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची। तिकडे असतील त्या सुवासिनींना आपण वाण द्यायचं। वाणामध्ये काही फळं येतात, ती फळं आपण त्यांना द्यायची। त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या पतीला सुद्धा ते वाण द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही सहकुटुंब सहपरिवार भोजन करू शकता। वडाच्या झाडाला मात्र गोडाचा नैवेद्य केला तर अतिउत्तम असतं असं मानलं जातं। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरा बांधण्याची प्रथा आहे। तर 5, 7, 11, 9 असे तुम्ही प्रदक्षिणा दोरा बांधताना तुम्ही झाडाच्या अवतीभोवती घालू शकता। असे मानले जाते की वटवृक्षामध्ये देवाचा वास असतो। तर वटवृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा आणि देठाशी श्री विष्णू आणि डहाळ्यांमध्ये शंकराचा वास असतो असे म्हटले जाते। त्याचबरोबर झाडाच्या तळाशी ज्या डहाळ्या लटकलेल्या असतात त्याच्यामध्ये सावित्रीचा वास असतं असं मान्यता आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमा का साजरी करतात, कोण साजरी करायचं, कधी साजरी करायची हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ थोडा पण असेल तर लाईक करायला विसरू नका, खाली कमेंट करायला विसरू नका, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।